नमस्कार, मी अश्विनी देशकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण जसं बघितलंय की आपण स्त्री जागरणाचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिवस साजरा करतोय आणि विविध क्षेत्रातल्या 5 कर्तृत्ववान महिला आज आपल्याशी जुळलेल्या आहेत. सो आता आपल्याशी एक व्यक्तिमत्व जुळलेलं आहे, ज्या आहेत कुंदेलवर लाईफ स्पेस को फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर इंजिनियर पायल कुंदेलवर मॅम. सो मॅमकडे आपण वळूया. मॅम, सर्वप्रथम तर आपलं स्वागत महाराष्ट्र TV24 मध्ये आणि आपल्याला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सो आपण सगळ्यात आधी मॅमशी बोलताना मी तुम्हाला एक ओळख करून देते मॅमची, की जसं मी सांगितलंच आहे मॅम मॅनेजिंग डायरेक्टर आहेतच, पण रिअल इस्टेटमध्ये आपण बघतोय बिझनेसमध्ये सुद्धा मॅमनी एक खूप चांगलं काम करतात आहे किंवा छान नावाजलेलं आहे. सो मॅमला मी सगळ्यात आधी हा प्रश्न विचारू इच्छिते मॅम, की ही फील्ड कशी काय तुम्ही निवडली आणि इथे येण्याचं कसं काय सुचलं? बघा, सर्वप्रथम तर सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांना माहिती आहे की विदर्भात रिअल इस्टेट म्हटलं तर एक दलाल किंवा ब्रोकर म्हणून बघितलं जातं, ते स्त्री असो या पुरुष असो. मी इंजिनियर होते, मी काउन्सिलर होते, माझी जी प्रवास सुरू झाला एज्युकेशन सेक्टरमध्ये सुरू झाला. माझा पॅरेंट्सशी खूप कन्सर्न राहायचा, स्टुडंटशी माझा व्यक्तिगत कन्सर्न राहायचा. त्यानंतर एका पॅरेंटला ते रिअल इस्टेटमध्ये होते, त्यांना माझं काउन्सिलिंग फार आवडायचं. मी काउन्सिलिंग नंतर सेंटर मॅनेजर बनले इन्स्टिट्यूटचे विदिन 1 मंथ. तेव्हा मला म्हणजे सगळे माझे कलिग्ज म्हणाले की एवढी लहान मुलगी एवढ्या पटकन सेंटर मॅनेजर कशी म्हणाली. 5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर मग त्या पॅरेंटनी मला अप्रोच केलं, मॅडम तुम्ही हे सर्व तर करत आहे, एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आहे, पण तुम्हाला पगार पुरतो काय? कारण बघा, स्वप्न मोठे असतात बायकांचे, पुरुषांचे तर असतात, पण बायकांचे आजकाल स्वप्न भरपूर असतात. पण मग यामध्ये पगार पुरतो का आपला? नाही पुरत. म्हणून मग मी विचार केला जोडधंदा तर असो, कारण बिझनेसमध्ये मला आधीपासून रुची होती. मग ह्या रुचीमुळे मी हा जोडधंदा विचार केला की चला ठीक आहे. एका पॅरेंट्सनी मला अप्रोच केलं, मी रिअल इस्टेट शिकायला सुरुवात केली. आणि म्हणजे ते म्हणतात ना, जिथे जहाँ पे अपनी राह होती है वो राह खुद ही चलते रहती है. तर तसंच मी रिअल इस्टेट थोडं शिकत, एन ए काय असतं, एन ए 34 काय असतं, एन ए 36 काय असतं, त्याच्यानंतर NIT, NATP आणि आता तर NMRDA आलंय. म्हणजे आपले डॉक्युमेंट्स किती क्लिअर असायला पाहिजे. त्यानंतर कस्टमर जो असतो ना, आज जमापुंजी लावणारा माणूस ज्याला घर बनवायचं असते ना, त्याचा पगार जर 10,000 आहे आणि त्याला इच्छा आहे की स्वतःचं घर व्हावं, त्याला कुठेच असा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, त्याचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर पाहिजे. ह्या गोष्टीवर मी आधी रिसर्च केला, कारण एज्युकेशन सेक्टरमधनं बिलॉंग करते आहे, म्हणजे एक मनातनं वाटतं की कोणालाच धोका नाही मिळाला पाहिजे. मग हे सगळं करताना मला भरपूरसे मेंटर मिळाले, जे ऑलरेडी एज्युकेशन सेक्टरमध्ये माझे मेंटर होते, त्यांनी मला प्रोत्साहित केलं की तुम्ही जा. आणि देवाच्या कृपेने माझा नवरासुद्धा मला रिअल इस्टेटमधलाच मिळाला आणि त्यामुळे हा प्रवास पुढे वाढला. काउन्सिलिंगमध्ये जेव्हा मी कॅम्प्स वगैरे करायचे, मी कोऑर्डिनेटर होते, मी प्लेसमेंट ड्राईव्स पण ऑर्गनाईज करायचे. स्टुडंट्सचं मनस्थिती काय आहे, जॉब करण्याची मनस्थिती आहे का, बिझनेस करण्याची मनस्थिती आहे का, तर मी बघितलं एज्युकेशन सेक्टरमध्ये मुलांना आधीपासून शिकवलं जाते की नोकरी करा. BBA पण करतात, MBA पण करतात, तरी त्यांच्या मनात एकच असते की मी ग्रॅज्युएट झालो तर मला चांगली नोकरी मिळेल. आपण नोकरीसाठी नाही शिकत राहो, आपण जे शिकतो ना त्याच्यानी पैसा जनरेट करायचा असतो. कारण आपण शिकतो इनडायरेक्टली, आपल्याला पैशासाठी आपण जॉब करत असतो, पैशासाठी आपण बिझनेस करतो. तर जर तुम्ही जॉब पण करत आहेत आणि मी जेव्हा हे सगळं करताना महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणावर वर्क करते, तर महिला नेहमी, जसं मी रिअल इस्टेट फील्डमध्ये आहे, सोबत माझे फाउंडेशन आहे, मी फाउंडेशनसुद्धा रन करते, महिलांना ना थोडं भीती वाटतं की रिअल इस्टेटमध्ये जर आपण आलो तर मला काय म्हणेल, दलाल तर नाही म्हणणार, ब्रोकर तर नाही म्हणणार, असं नसतंच. आज तुम्ही मुंबई, पुणे, दिल्ली, हैदराबाद, बँगलोरला जा, तिथे महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून रिअल इस्टेटचा बिझनेस करत आहेत.
तुम्ही जर जॉब करत असाल ना तर नक्कीच तुम्ही हा जोडधंदा करा, कारण हा जोडधंदा आहे. मी असं नाही म्हणत की फुल फ्लेज 24 तास तुम्ही रिअल इस्टेटला द्या. तुम्ही दिवसातले किंवा हप्त्यातले 2 तासही रिअल इस्टेटला दिले ना, नक्कीच जे तुमचा पगार आहे त्याच्यापेक्षा जास्ती पगार, जास्ती जास्ती इन्कम तुमची जोडधंद्यातनं निघेल. हीच माझी विनंती माझ्या महिलांना आहे, कारण आज आपण 5,000 माझ्याकडे भरपूर स्त्रिया येतात. राव, कोरोनामध्ये एवढ्या स्त्रियांचे हजबंड्स गेले आणि त्या जेव्हा आल्या, मॅडम मला 5,000 जॉब द्या. नक्कीच हो, 5,000 जॉब का नाही मिळणार, पण 5,000 तुमचं घर चालेल का? होईल का मुलाबाळांचे लग्न? होईल का मॅडम, सांगा तुम्हीच? नाही होणार. मग त्यात त्यांचे लग्न ते तर सोडा, शिक्षण तरी पुरत देऊ शकू का आपण त्यांना? नाही देऊ शकणार. तर माझी अशी इच्छा आहे, रिअल इस्टेटच नव्हे तर कोणत्या पण प्रकारचा जोडधंदा, जर तुम्ही जॉब करताय तर जोडधंदा शोधा आणि तो करा. नक्कीच, धन्यवाद. मॅम, यानंतर मला एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की आपण जसं सांगितलंय की महिलांनी घर बसल्या म्हणजे पार्ट टाइम सुद्धा हा जॉब आपण करू शकतो, नोकरी करू शकतो. बरेच असे विद्यार्थी असतात जे पार्ट टाइम शोधत असतात, राईट, बाहेर सिटीजमध्ये आल्यानंतर. सो ऑनलाईन पद्धतीनं हे त्यांना व्यवस्थित नीट करता येईल? येस येस, डिजिटल मार्केटिंग हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आज अवेलेबल आहे. येस, तुम्हाला माहिती असेल 99acres आणि मॅजिक ब्रिक करतं काय हो, ते प्लॉटच विकतात, पण ते डिजिटल माध्यमातून. तुम्ही जर इन्फ्लुएन्सर आहात, तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक जर खेळत असाल, तर ते खेळता खेळता जर तुम्ही 5 मिनिटं फक्त स्वतःची म्हणून पोस्ट अपलोड केली, तुमच्या आजूबाजूला जर कोणता प्लॉट विकायला आला, ती प्लॉट तुम्ही टाका, नक्कीच तुम्हाला कस्टमर मिळेल. आणि हळूहळू हा बिझनेस तुम्ही शिकायला लागाल. 7/12 काय असतात, म्युटेशन काय असतं, एन ए म्हणजे काय, रेरा काय असतं. आज विदाऊट रेरा तुम्ही कोणताच प्लॉट विकू शकत नाही. रेरा फक्त कंपनीचा असतो की लेआउटचा असतो की एका एक्झिक्युटिव्हचा असतो, हे सुद्धा शिकणं आज गरजेचं आहे. आणि वर्ल्डमध्ये सगळ्यात बिगेस्ट बिझनेस हा रिअल इस्टेट आहे, हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि मी आशा करते की माझ्या थ्रू तुम्हाला जर काउन्सिलिंग हवी असेल, मी डेफिनेटली हेच म्हणेल की काउन्सिलिंग जर हवी असेल ना रिअल इस्टेटमध्ये, नक्कीच तुम्ही मला भेटू शकता. नॉट जस्ट रिअल इस्टेट, तुम्ही अदर कोणता पण जोडधंदा करण्याचा विचार करत आहे, महिला किंवा आता जे पर्स्युईंग स्टुडंट आहे, जे फक्त शिकत आहे पण ते सक्षम नाही आहे, घरात घर आपलं सगळे सक्षम नसतात, आई वडील आपला पैसा पुरेसा देत नाही, आणि तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर नक्कीच माझ्या परीने मी प्रयत्न करेल. नक्कीच. सो मॅमनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं, इव्हन सांगितलेलं आहे की आपण तर आज महिला सशक्तीकरणाबद्दल बोलतोय. आणि यावेळेस मी तुम्हाला सांगेल की या फील्डमध्ये तुम्हाला यायचं असेल किंवा जोडधंदा म्हणून सुद्धा जर करायचं असेल तर पायल कुंदलवार मॅम तुम्ही सोशल साईडवर सर्च करू शकता नक्कीच मॅमबद्दल, आणि मॅमशी आणखी काउन्सिलिंग याबद्दलचं गायडन्स मॅम नक्कीच तुम्हाला देणार आहेत, राईट मॅम? सो या व्यतिरिक्त मला एक हा सुद्धा प्रश्न आहे की अबनॉर्मल स्टुडंट किंवा मुलांसाठी सुद्धा आपण काम करतात आहे, सो त्यात मुलींसाठी काय आहे किंवा इतर मुलांसाठी काय सांगणार? येस, बघा माझं फाउंडेशन पण आहे, मी प्रोफेशनली म्हणजे बिझनेस करतो. म्हणतात ना, स्वतःची चादर भरली नाही तर आपण दुसऱ्याची चादर कशी शिवणार, बरोबर की नाही? तर आपल्याला काय करायचं ना, आपण सोशली कसं ॲक्टिव्ह राहू शकतो. आज जर नेटवर्क वाढवायचं आहे किंवा मला कुणाला मदत करायची आहे तर माझ्या खिशात पैसे असणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी एवढं सक्षम व्हावं की आजूबाजूला जर कुणी रडतंय ना त्याला आपण म्हणजे जेवण चारलं पाहिजे एवढं आपल्याला सक्षम व्हायचं आहे. गोष्ट आली ॲबनॉर्मल स्टुडंट आणि ओल्ड एजची, मी कॅम्प्स ऑर्गनाईज करायचे आणि समर कॅम्पसुद्धा ऑर्गनाईज करायचे. मी विलेजेसमध्ये बघितल्या, सिटीमध्ये लोक अवेअर आहे त्या सगळ्या गोष्टींना, ट्रान्सजेंडर असो किंवा ॲबनॉर्मल स्टुडंट्स असो. तर आपण विलेजेसमध्ये काय करू शकतो, कारण त्यांना स्कूल प्रॉपरली मिळत नाही, कारण ते सक्षम नसतात स्टुडंट्सला आपल्या मुलांना त्या चांगल्या स्कूलमध्ये टाकण्याचे, शाळेत टाकण्याचा, की माझी मुलं एक जो ज्याला प्रॉब्लेम असतो किंवा ज्याला डाऊन सिंड्रोम असतात, जे वेगळ्या प्रकारे वागतात, ज्यांना खूप राग येतो, बॉर्न जे जन्मतात असे असतात ना, त्या स्टुडंटसाठी आपल्याला त्या मुलांसाठी करायची गरज आहे. आणि हे कुठे, सिटीमध्ये नाही तर हे विलेजेसमध्ये, कारण याचं प्रमाण विलेजेसमध्ये म्हणजेच शहरात कमी आणि ग्रामीण भागात जास्ती आहे. तर माझी अशी इच्छा आहे, जर तुमच्यातल्या कुणालाही जर मदत करायची असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा, कारण कोविडमध्ये त्यांना त्रास नको व्हायला म्हणून मी थोडे कॅम्प्स कमी केलेले, पण आता मला फुल फ्लेज नाही, कारण कोरोना जर बघत राहिलो तर आपण आपल्या मुलांना सक्षम बनवू शकणार नाही. आणि ते स्पेशल चाइल्ड्स एवढे
जास्ती एनर्जी त्यांच्यात असते आणि एवढे सक्षम असतात ना, आणि त्यातला त्यात ते खूप जास्ती टॅलेंटेड असतात, फार टॅलेंटेड असतात. त्यांच्यातलं टॅलेंट आपल्याला ओळखायचं आहे आणि ते समोर न्यायचं आहे, आणि सोबतच सोबत आपण ओल्ड एज. आता सर्वच कॅपेबल नसतात, मुलं आईवडिलांना एका वृद्धाश्रमात टाकण्याच्या सुद्धा कॅपेबल नसतात, म्हणून आईवडील त्यांना त्रास नको म्हणून घर सोडून बाहेर निघतात. तर आपण त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करावं अशी माझी विनंती आहे. सो तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही नक्कीच, महाराष्ट्र 24 यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि हा चान्स दिला याचं मला फार आनंद होत आहे, आणि या न्यूज चॅनल थ्रू मी तुमच्यापर्यंत पोहोचते आहे. आणि मॅडमने एवढं छान माझं इंट्रोडक्शन दिलं हे काहीच नाही, मला भरपूर काही करायचं आणि त्यासाठी तुमचा साथ पाहिजे, कारण प्रवास हा फक्त 10% मी पूर्ण केले, 90% बाकी आहे. आणि महिला पुरुष कोणीच असं नाही आहे की मला सगळ्यांची साथ हवी आहे, कारण आज मी माझ्या नवऱ्यामुळे इथे आहे, माझ्या वडिलांमुळे इथे, माझ्या सासऱ्यांमुळे इथे आहे. कारण घरातली स्त्री हा पाठिंबा असतो, पण पुरुष जो असतो ना तो बॅकएंड असतो. धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री जागरणाचा, स्त्री सशक्तीकरणाचा हा कार्यक्रम असा सुरू राहणार आहेत. आता आपल्यासोबत जुळलेल्या होत्या कुंडेलवार लाईफ स्पेसच्या को फाउंडर पायल कुंडेलवार मॅम. सो मॅम, थँक्यू सो मच, आपण आपला अमूल्य वेळ दिलात, आणि पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या सर्वांनाच, प्रेक्षकांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है. व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है. ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स, 25 साल का शुद्धता का भरोसा. लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर.